तर संजय निरुपम माझे जुने मित्र आहेत, त्यांची माझी भेट अजूनमधून, पण जनमानसाचा कौल जो आहे तो आपण पाहत आहात. लोकांची मानसिकता आता भाजपच्या विकसित भारताच्या संकल्पनेबरोबर जुळलेली आहे. लोकांना एकच दिसते की भाजपशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही आहे. भाजपच देशाला सक्षम नेतृत्व देऊ शकतं ही मानसिकता जनसामान्यामध्ये आहे. त्यामुळे लोकांचा जो मूड आहे, मूड ऑफ द नेशनचा पाहिला, तो बीजेपीच्या बरोबर आहे आणि म्हणून पाहते लोक आकर्षित होत आहेत. नंदुरबारमध्ये येताच वॉल्डिंगचा भाजप प्रवेश झाला. शिवाजी पार्कमध्ये येऊपर्यंत अनेक मोठे धक्के काँग्रेसला बसणार आहेत. तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात, गेले अनेक वर्षी काँग्रेसचे नेते, तर काँग्रेसचे काही नेते तुमच्या संपर्कात आहेत का जे मोदींच्या? मला काँग्रेसमधले माझे अनेक सहकारी, व्यक्तिगत संबंध अनेकांशी आहेतच ना, म्हणजे मी नाकारत नाही. काँग्रेसमधली जुनी मंडळी माझ्या संपर्कात भेटीतल्या निमित्ताने भेटत राहतात, पण त्यांच्याशी मी कुठलीही राजनीतिक चर्चा, राजकीय चर्चा मी केलेली नाही. ज्यांना ज्यांना वाटते की आलं पाहिजे ते स्वागतच आहे. मी असं कोणाला, मी पक्ष सोडताना सुद्धा सांगितलं होतं, मी कोणालाही जबरदस्तीने इथे आणा किंवा घ्या अशी भूमिका माझी नाही आहे. ज्यांची ज्यांची इच्छा आहे भाजपमध्ये यायची, त्यांचं मी स्वागत निश्चित करेन. जबाबदारी द्यायची गरज नाही आहे, व्यक्ती असं आहेतच नाही, मी कुठे नाकारतो. राहुल गांधी मुंबईत येत आहेत, शिवाजी पार्कात येत आहेत, तर राहुल गांधी मुंबईत येण्याआधी काही काँग्रेसचे मुंबईतले नेते संपर्कात आहेत तुमच्या? तोच काही मुहूर्त आहे असं काही म्हणायचं कारण नाही आहे. परंतु जशा निवडणुका जवळ येत आहेत, अनेकांना या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. भाजपला नेतृत्व चांगलं आहे, राज्यात आहे, देशात आहे. सरकार भाजपचं देशात आलं पाहिजे ही मानसिकता अनेकांची आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाभाविक आहे जशा निवडणुका जवळ येतील. आपण पहा की अनेक जिल्ह्यामध्ये जे काही ध्रुवीकरण आता होत चाललेलं आहे, तर ते लोक आमच्याकडे येणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.